पत्र अपन कुछ जाए नहीं है। मान्यवर सर्व विनंती को खाली गेले तो अपन मान्य थे अपन मान्यवर अपन थोड़ा वे बक्षीस समारंभ ला शिंदे की मोटी संघाचे जर को खेलाड़ू आला तो अपन या मोटी संघाचे दोनों खेलाड़ू जर थोड़ा प्रेक्षक विनंती कि अपन थोड़ा मागे बार समोर कैमेरा आपला कि दबले पड़े को जरा वरिष्ठ नागरिक जर आए तो अपन या वसरते को मान्यवर तो अपन ये वकलन गावत को मान्यवर तो अपन ये विनोद भोईर अपन ये व्यासपीठा वरती तो सर्वात आधी अपन बक्षीस संपन्न सुरुवात करतो आमचे मान्यवर अवि गायकर सुद्धा आमच्या सोबत येतात माजी उपसरपंच वाकलनचे शुभागमन अवेश गायकर पनेकीचा उपसरपंच वाकलनचे शुभागमन होतं कारण त्या संघाने मात्र त्यांच्या संघाने चॅम्पियनशिप पटकावली स्पर्धेमध्ये। तर सर्वात आधी पण बक्षीस संपन्न सुरुवात करूया तर मन ऑफ द मॅच या सामन्याचा असेल प्रदीप पाटील। प्रदीप पाटील मॅच व्यासपीठावरती जबरदस्त क्रिकेट करण का ज्यावेळेस संघ बॅकफूटला होता त्यावेळी चांगलं क्रिकेट दाखवलं तर विनंती असेल दिनेश म्हात्रे यांना कि दिनेश आपण दिनेश म्हात्रे यांचा आपण चिंचपाडाचे आमचे मान्यवर यांच्या शुभ असते ते मग जवळ ठेवते प्रदीप साठी कारण का बॅकफूटला असताना वाकलं जिन्स पर वाकलं संघ चांगल्या प्रकारचा आपलं क्रिकेट पाहायला भेटलं। तर 40 प्लस चा उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज सुद्धा आपल्याकडे दोन ट्रॉफ्या होत्या। उत्कृष्ट फलंदाज 40 प्लस चा तर दिनेश म्हात्रे चिंचपाड्याचे आमचे तब्बल 10 त्यांनी केल्या होत्या 45 धावांचे योगदान दिलं होतं। उत्कृष्ट फलंदाज 40 प्लस जवळ ठेवा होते दिनेश म्हात्रेसाठी तेवढंच आपण चांगला क्रिकेट बघितलं होता। दिनेश म्हात्रे मात्र या दरम्यान 40 प्लस मध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी केली। आमचे शंकर जोशी आणि माणिक जोशी यांना विनंती करेन मी की आपल्याला शुभ असते ट्रॉफी द्यायची। तर त्याच्यानंतर 40 प्लस चा उत्कृष्ट गोलंदाज तर 40 प्लस चा उत्कृष्ट गोलंदाज असेल नांदिवली संघाचा रामदास ढोणे। रामदास ढोणे मात्र या दरम्यान उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार जातो ज्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी रामदास ढोणेला मात्र सन्मानित करतील। संजू जोशी आपण याचे समोर का आपल्या शुभास दरम्यान रामदास ढोणे यांना आपण सन्मानित करू उत्कृष्ट गोलंदाज 40 प्लस चा बबलू भोईर आपण यायचे बबलू भोईर यांना आमचे या दरम्यान संजू जोशी यांचे शुभास ते 40 प्लस मध्ये विचार केला तर रनरअप संघ होता 40 प्लस चा तर आकर्षक आपण ट्रॉफी बघतो त्या ट्रॉफी आपण घ्यायची वरती चार दिवस चालू असलेल्या स्पर्धेमध्ये तमाम प्रेक्षकांनी या ठिकाणी त्यांचं जे योगदान दिलंय त्याबद्दल सर्व प्रेक्षक वर्गाला या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आजच्या बक्षीस समारंभाला या ठिकाणी आपण सुरुवात करीत आहोत। एक मनोरंजन ज्या दृष्टिकोनातून 40 प्लस म्हणण्यापेक्षा ज्यांनी 4-6 वर्ष क्रिकेट सोडला आहे आणि ते आता कुठेतरी आपल्या व्यवसायामध्ये सेटल झालेले आहेत परंतु त्यांना पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर घेऊन यायचं आयोजकांचं एक मनोधैर्य होतं आणि त्या माध्यमातून एक 40 प्लसची या स्पर्धा या ठिकाणी झालेली होती आणि या 40 प्लसच्या स्पर्धेचा द्वितीय पारितोषिक विजेता संघ ठरलेला आहे तो गावदेवी सीसी नांदिवली। या संघाने या ठिकाणी याचे आणि या संघाला सन्मानित करण्यासाठी आमचे माजी सभापती विठ्ठल सेठ वाहिले यांना मी या ठिकाणी विनंती करीत आहे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय संजय सेठ चिकनकर आपण या ठिकाणी यायचंय। 40 प्लस द्वितीय पारितोषिक विजेता संघ गावदेवी सीसी नांदिवली कोलीवाडा
जटाव दे जोरात कारण का तुम्हें कमी का कंजूसी करू ना चांगला अपन क्रिकेट बगित नांदिवली संघाच्या माध्यमातून यस रामदास सोने धन्यवाद विलास डोनी आणि त्यांचे सर्व सहकारी या वयात सुद्धा आपण क्रिकेट जिवंत ठेवला त्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा सलाम 40 प्लस चा प्रथम पारसिक विजेता संघ ठरलेला आहे गावदेवी सीसी चिंचपाडा या संघाच्या सहकारीने या ठिकाणी जे विशेषतः दिनेश मात्रे आपण मॅन ऑफ द मॅचचा पारसिक घेतलेला आहे आपण या ठिकाणी यायचं आहे आणि हे पारसिक देण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय कैलास जोशी व अनिल गायकवाड रामदास शेठ मात्रे पारसिक घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे आपल्याला खेळायची इच्छा होती परंतु खेळू दिलेलं नाही या ठिकाणी मुलगा आणि बाप करते एका संघामध्ये नको अशी बरीच उदाहरणं आहेत आपल्या समाजामध्ये राहुल नक्कीच लाल शांताराम भोईरंगशेकरना मला प्रथम क्रमांकाची 40 प्लस ची एक ट्रॉफी लाभली होती आणि त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी लाभली होती बारकू जोशी आमचे यांच्याकडनं आम्हाला दुसऱ्या क्रमांकाची ती ट्रॉफी होती ती आम्हाला लाभली होती नक्की त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू तर दरम्यान उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज आणि सिरीज अशा तीन बक्षीस या होत्या स्पर्धेमध्ये होते उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज कोण असेल मित्रांनो उत्कृष्ट फलंदाज आपण चार दिवस ही स्पर्धा बघितली इकडनं कोणता आवाज उत्कृष्ट फलंदाज कोण असेल विकी माद्रेचं नाव इकडे नाहीये अजून दुसरं कोणी तर उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये तब्बल 112 धावा वसर संघाचा विकी मात्रे तब्बल 112 धावा या स्पर्धेमध्ये कुठले विकीने 112 धावांचं योगदान तर उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी जाते आणि हे पारितोषिक देण्यासाठी या ठिकाणी आम्ही अमित आमंत्रित करतोय परेश जोशी आणि प्रदीप जोशी उत्कृष्ट फलंदाज विकी सर्वाधिक धावा कुठलेल्या आहेत त्या विकेने या स्पर्धेमध्ये तर त्याच्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधला ज्याने सातत्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी दाखवली तब्बल 4 दिवस स्पर्धा होती आणि 4 दिवसामध्ये सातत्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी दाखवली तर उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधला ज्याने सातत्याने जेव्हा जेव्हा संघ बॅकफूटला असताना चांगल्या प्रकारची गोंदी दाखवली त्या खेळाडूचं नाव आहे वाकलन संघाचा केतन मात्रे तब्बल 7 फलंदाजांना बाद केले केतन मात्रेने तर केतन यायचे आपण व्यासपीठावरती आणि उत्कृष्ट गोलंदाज रामदास शेठ आणि उत्कृष्ट गोलंदाज जो ठरलेला आहे तो केतन मात्रे आणि त्याला सन्मानित करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो सागर जोशी आणि विकी जोशी आणि मिथुन जोशी आपल्या तिघांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येणार आहे दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक तर सर्वांना चौथ्या क्रमांक जातोय या स्पर्धेमध्ये सातत्य बघितलं तर चौथा क्रमांक गावदेवी वसार संघ रोख रक्कम असेल आपल्याला चेक सुद्धा देण्यात येईल तर गावदेवी वसार संघ आपण याचे वसार संघ पूर्ण संघाने याचे व्यासपीठावरती गावदेवी वसार जो चांगला क्रिकेट दाखवला वसार संघाने हार्डलक मध्ये आता चौथा क्रमांक त्यामध्ये रोख रक्कम बघितली गेली तर 25,000 रुपये कॅश प्राइज असेल आकर्षक ट्रॉफी चेक देऊन सन्मानित केले त्यांना रामदास शेठ आणि हे पारितोषिक देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आमंत्रित करीत आहोत लाल शांताराम भोईर आणि रामदास म्हात्रे चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येत आहे आणि आजच्या नाईट रजनीमध्ये त्यांना बेस्ट ऑफ लक
ती आम्हाला ट्रॉफी लाभली होती आमच्या स्पर्धेच्या आयोजकाचं कैलास शेटकर जोशी यांच्याकडनं आम्हाला चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी लाभली होती। रोख रक्कम जर जोड्यामध्ये वसार संघासाठी चालल्यामध्ये कंजूशी नको कारण चांगलं क्रिकेट दाखवलं। रोख रक्कम 25,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी आमचे वास्तव आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते दरम्यान ही ट्रॉफी देण्यात येते। तर बेस्ट ऑफ लक तुम्हाला नाईट स्पर्धेसाठी। तर त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक जातो या स्पर्धेमध्ये चेन्स संघ मडवी संघ सर वडवी संघाचा कोणी खेळाडू असेल पण यायचं लगेच वडवली संघ वडवली संघाचे खेळाडू येतात आणि तृतीय पारितोषिक देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आमंत्रित करीत आहोत आशिष जोशी हरेश भोईर आणि उमेश जोशी। तर वडवली संघाने मात्र या दरम्यान तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक पटकावलाय या स्पर्धेमध्ये। तर आमच्या स्पर्धेचे आयोजक त्यांच्या शुभ हस्ते दरम्यान आकर्षक ट्रॉफी त्याच्यानंतर रोख रक्कम 30,000 रुपयाचा मात्र रोख रक्कम कॅश प्राइज असेल आणि आकर्षक ट्रॉफी देण्यात येते। व्यासपीठावरती जोडावते वडवली संघासाठी चांगलं क्रिकेट टाकलं वडवली संघाने आणि तिसरा पारितोषिक मात्र तिसरा क्रमांक मात्र या स्पर्धेमध्ये येतोय वडवली संघाचा। चंद्रनरम संघ या स्पर्धेमध्ये आहे दौलेपाडा संघ आपण याचे हरकत नाही पण चांगलं क्रिकेट तुम्ही दाखवलं आणि रनरम संघ या स्पर्धेमधला दौलेपाडा संघ रोख रक्कम 50,000 रुपये आणि आकर्षक चषक मात्र देण्यात येईल त्याच्यानंतर चेक सुद्धा देण्यात येतोय। रोख रक्कम 50,000 रुपये आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आणि आम्ही ही ट्रॉफी देण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करीत आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि ज्यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल झालेली आहे ते आमचे सन्माननीय वंडरसेठ पाटील। रनरअप संघ या स्पर्धेत जोडते दौलेपाडा संघासाठी चांगला क्रिकेट दाखवलं दौलेपाडा संघाने आणि रनरअप संघ वाकलेन संघ अपराडे संघामध्ये दरम्यान चांगल्या प्रकारचा क्रिकेट त्यांना झुंज दिली पण शेवटच्या क्षणाला मात्र त्यांना थोडासा बॅकफुट जावं लागला आणि सामना गमावा लागला। रनरअप संघ या स्पर्धेमधला दरम्यान दौलेपाडा संघ रोख रक्कम 50,000 रुपये आकर्षक चषक तर चेक देण्यात येतोय मुस्प क्रिकेट क्लब मानेरे यांच्याकडे। त्यानंतर चॅम्पियन संघ या स्पर्धेमधला जीजी स्पोर्ट वाकलन संघ याचे आपण माहिती आहे सर्वांनी मात्र सर्व खेळण्याचे व्यासपीठामध्ये व्यासपीठावरती मोतीराम भोईर असतील विनोदा भोईर असतील एका बाजूला ऋषी असतील केतन याचे आपण व्यासपीठावरती चॅम्पियन संघ या स्पर्धेमध्ये जीजी स्पोर्ट्स वाकलन जोडते वाकलन संघासाठी रोख रक्कम 1,00,000 रुपये आणि भव्य दव्य अशी ट्रॉफी देऊन या व्यासपीठावरती सन्मानित केला जातोय यावेळेस चॅम्पियन संघाला आणि ही ट्रॉफी देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत सन्माननीय अप्पा शिंदे साहेब जे ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्टचे अध्यक्ष आहेत आमदार आहेत विधान परिषदेचे आणि यांच्या हस्ते या ठिकाणी तब्बल रक्कम 1,00,000 रुपये रोख आणि भव्य दिव्य अशी ट्रॉफी आणि ही ट्रॉफी आम्हाला देण्यात आलेली आहे आमचे या स्पर्धेचे आयोजक कैलास जोशी यांच्याकडून। विजय असो तर आपण पाहतो या ठिकाणी चार क्रमांक पटकावणारे संघ आम्हाला पाहायला भेटले चतुर्थ क्रमांकाचा मानकरी झाला बसा संघ द्वितीय क्रमांक पटकावला वडवली बी संघानं आणि द्वितीय क्रमांक ठरला या स्पर्धेमध्ये दौलेपाडा संघ तर प्रथम पारितोषिक ठरलाय वाकलन संघ ज्याने चॅम्पियनशिप पटकावलाय। आता बाईक कडे नजर आमच्या सर्व खेळाडूंची लागली चार संघांचे खेळाडू या बाईक मध्ये उतरले आहेत एकूण 352 खेळाडू स्पर्धेमध्ये उतरले मात्र बाईकचा मानकरी कोण होणार होईन द लकी गाईज होईन द लकी गाईज आपण बघतोय लकी गाईज कोण असणार या बाईकचा बाईकवरती स्वार कोण होणार चार संघाचे चार खेळाडू आम्हाला पाहायला भेटलेत वसा संघाचा विकी मात्र आम्हाला पाहायला भेटला रेस मध्ये तर दुसरा केतन मात्र आम्हाला पाहायला भेटतोय विकी मात्र प्रदीप येडिकने आपण बघतोय सुनील दौलेपाडा संघाचा असे खेळाडू या स्पर्धेमध्ये उतरले आहेत आणि तकदीर मात्र देखील या स्पर्धेमध्ये तो जसे आपण बघतो आम्हाला समालोचक आमचे मित्र बालू पाटील सागवून या ठिकाणी आलेत त्यांचं स्वागत आपण करूया विकी जोशी यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात येत आहे। चार दिवस झाले या ठिकाणी सतत या स्पर्धेचं धावतं समालोचन ज्यांनी आम्हाला ऐकवलं ते आमचे बालू पाटील सागव यांचा सत्कार या ठिकाणी
विकी जोशी यांच्या हस्ते करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे ज्याने चार दिवस प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून ठेवलं सोडलं होतं, एक आगरी समाजाचा बुलंद आवाज ज्याला म्हटलं जातंय तो बुलंद आवाज, हिंदी कॉमेंट्री असो, मराठी कॉमेंट्री असो या इंग्लिश कॉमेंट्री असो, सर्वांमध्ये तरबेज असलेले आमचे सहकारी योगेश मळवी यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे आणि जयेश जोशी हा सत्कार करतील। त्याचप्रमाणे आमचे तिसरे कॉमेंटेटर ते स्थानिक सुपुत्र आहेत या ठिकाणचे, स्वतःला म्हणतात नको नको, अरे आपण जर पुढे गेलो नाही तर पुढे आपली प्रगती होणार नाही, आपल्याच व्यासपीठावर पहिला आपला सत्कार झाला तर आपण निश्चित पुढे जाऊ शकतो, याच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करावे लागतात आणि या ठिकाणी आपण व्यासपीठ उपलब्ध करून घेतलेला आहे। आमचे राहुल बोर यांचा सत्कार करतील सन्मान्य मी वंडरचे पाटील यांना विनंती करतो की आपल्या आगरी समाजाच्या बुलंद आवाजाला पुढे जाण्यासाठी या ठिकाणी आपण त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारायची आहे। धन्यवाद। तर नक्कीच सर्वांना या ठिकाणी मात्र या ठिकाणी ज्यांची नजर या बाईक कडे लागली आहे, ते बाईक आता मात्र कोण असणार भाग्यवान विजेता, होईन द लकी गाईज, कोण असणार भाग्यवान ज्याच्यावरती बाईक वरती स्वार होणार, कारण एक जबरदस्त क्रिकेट दाखवलं, जबरदस्त टॅलेंटेड क्रिकेट दाखवलं, कोण असला तो प्लेअर या सुनील या त्या स्पर्धेमध्ये आहे, मात्र मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय वडवली संघाचा एक ही खेळाडू नाहीये, तर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय दौलापाडा संघाचा एक ही खेळाडू नाहीये, तर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय या ठिकाणी वाकलन संघाचा खिलाडू नसून सुनील दौडेपाड्या संघाचा, ज्याने 108 धावा आणि 7 विकेट अशी कामगिरी केली तो सुनील मॅन ऑफ द सिरीज समान करेल। आणि हा मॅन ऑफ द मॅचची मॅन ऑफ द सिरीजची बाईकची चावी देण्यासाठी या ठिकाणी विजय विठ्ठल जोशी जितेंद्र जोशी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी या खेळाडूला बाईकची चावी देण्यात येत आहे। स्वप्नातली बाईक कोण घेऊन जाणार कोण घेऊन जाणार असं सातत्याने बोललं जात होतंय आणि याचं उत्तर आता मिळालेलं आहे आपल्याला। क्वार्टर फायनल सेमी फायनल आणि फायनल या तीनही सामन्यांमध्ये सुनील 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 पुढे सरकला आणि त्याने या ठिकाणी बाईकची चावी मिळवलेली आहे। केतन म्हात्रे यांनी तब्बल 99 धावा या स्पर्धेमध्ये धावून कुठून काढल्या होत्या, 7 विकेट घेतलेल्या होत्या आणि सुनील यांनी या स्पर्धेमध्ये तब्बल 107 धावा आणि 7 विकेट 108 धावा आणि 7 विकेट आणि अशा प्रकारे धवलेपाडा संघाचा हा खेळाडू सकाळी जा संघ हरणार असे सगळे बोलत होते, 9 चेंडू मध्ये 11 धावांची फक्त आवश्यकता होती पहिल्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये आणि हा संघ चिंचपाडा संघाला हरवून पुढे जो सरकला तो या स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत थांबलाच नाही, अंतिम फेरीमध्ये जरी पराभूत झाला असला तरी या संघाने मात्र जी किमिया केलेली आहे ती किमिया करून दाखवलेली आहे। या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सन्माननीय आमदार अप्पासाहेब शिंदे यांनी या स्पर्धेमध्ये आपला